एक धक्कादायक बातमी पुण्यातून येते. सीरम इंडियाचे सायरस पुनावाला यांना हृदयविकाराचा झटका आलाय. त्यांच्यावर पुण्यातल्या रुबी हॉलमध्ये हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी झाल्याचंही समजतंय. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. सायरस पुनावाला सीरम इंडियाचे त्यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या संपर्कात आहेत. अरुण सध्या काय परिस्थिती आहे? आणि समाधानकारक बाब म्हणजे सायरस पुनावाला यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती हॉस्पिटलकडून देण्यात आलेली आहे. पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलमध्ये आज सकाळी त्यांच्यावरती एंजिओप्लास्टी झाली. काल त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची आला होता. त्यानंतर त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि त्यांच्यावरती उपचार केले गेले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. सायरस पुनावाला हे लस निर्मिती क्षेत्रातील जगातील सगळ्यात मोठं नाव आहे. जगातील सगळ्यात मोठ्या कंपनीचे सर्वे सर्व आहेत. प्रसिद्ध उद्योगपती आहेत आणि नेहमी वेगवेगळ्या विषयावरती आपली मतं ठामपणे आणि प्रखरपणे व्यक्त करत असतात. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी त्याचप्रमाणे नेत्यांशी त्यांचे नजीकचे संबंध आहेत. त्यामुळे सगळीकडनं त्यांच्या तब्येतीविषयी प्रकृतीविषयी विचारणा होत होती. आता हॉस्पिटलकडून त्या संदर्भातली माहिती जारी करण्यात आलेली आहे. धन्यवाद अरुण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. छत्रपतींचा विचार म्हणजे